आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची दिलेली शपथ चांगलीच महागात पडली असून प्राचार्यांसह तिघांचे निलंबन झाले आहे. मात्र ही शपथ आम्ही स्वमर्जीने घेतली असून निलंबन मागे घेण्यात यावे या मागणीसाठी विद्यार्थिनींनी महाविद्यालयाबाहेर गुरुवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. शपथ 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात चांदूर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी येथे दिली होती. या प्रकरणात विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्य सह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. ये हुआ है, हमारी चांदूर रेल्वे में महिला महाविद्यालय करके लेडीज का एक कॉलेज है, प्योर महिला कॉलेज. वहाँ पे क्या हुआ, कुछ दिन पहले NSS कैंप के दरमियान वहाँ के लड़कियों को वहाँ के NSS कैंप के इंचार्ज प्रोफेसर्स ने एक कसम दिलाई है, ओथ दिलाई है कि भाई वो प्रेम विवाह यानी लव मैरिज करेगी नहीं. ये इसका बहुत बड़ा एक इशू बना है और ऑल ओवर महाराष्ट्र, ऑल ओवर इंडिया से मुझे कमेंट्स और इसका बहुत सारी पब्लिसिटी भी हुई थी. अगर ये ऐसा है तो ऐसा करते नहीं आता, ये हमें मालूम है और हमें ये पता है कि आप किसी को प्रेम विवाह यानी लव मैरिज करने से रोक नहीं सकते. इसलिए हमको जब मालूम पड़ा तो हमने उनसे रिटर्न स्टेटमेंट्स लिए और रिटर्न स्टेटमेंट लेने के बाद हमारे ध्यान में आया कि इसमें इंक्वायरी लगानी पड़ती है. एक इंक्वायरी, वन मैन कमिटी की इंक्वायरी इसमें लगाई गई है और इस इंक्वायरी चलते वक्त वो जो तीन लोग हैं उसमें से एक प्रिंसिपल है और दो प्रोफेसर है, इनको सस्पेंड किया गया है. जिस दिन इंक्वायरी का रिज़ल्ट आएगा उस दिन इंक्वायरी के रिज़ल्ट के हिसाब से उन पर जो एक्शन है वो ली जाएगी. अभी क्या हुआ, उस कॉलेज के लड़कियों को ये सब मालूम नहीं है. बच्चियां हैं, वो इमोशनल एक स्टैंड होता है बच्चों में, उनको लगा कि भाई हमारे प्रिंसिपल को सस्पेंड किया, निकाल दिया, तो वो एक आंदोलन पे बैठ गए. लेकिन हमारे संस्था के सेक्रेटरी साहब जो है वो चांदूर रेलवे गए और उन्होंने बच्चियों से बात की और बच्चियों को समझाया कि भाई ये एक प्रोसीजर है और ये प्रोसीजर की तरह से ही होएगा. जब बच्चियों के ध्यान में आया तो बच्चियों ने वो आंदोलन करना छोड़ दिया है. अभी हम लोग वो जो वन मैन कमेटी लगी है उसका जैसे ही निर्णय आएगा उसके हिसाब से हम एक्शन लेंगे. याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सोसायटीने एका चौकशी समितीमार्फत चौकशी करून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हावरे, प्रदीप दंदे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी कापसे यांना निलंबित करण्यात आले. तसेच प्राचार्य पदाचा पदभार डॉक्टर जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला. या कारवाईनंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक झाले आहे. गुरुवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून बाहेर आंदोलनाची सुरुवात केली आहे. राष्ट्रीय संरचनामध्ये जी आम्ही शपथ घेतली ती स्वच्छेने घेतलेली आहे. आम्हाला शपथ घेण्यापूर्वी सरांनी विचारलं का तुम्हाला ही शपथ घ्यायची की नाही, त्यावेळेस आम्ही आमची मर्जी सांगून आम्ही ही शपथ घेतली आणि हा आम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे आमच्या शिक्षकांनी, तो आम्ही पाळला. आजच्या या वातावरणामध्ये जे घडत आहे त्या चा विचार करून आम्ही ही शपथ घेतली आणि या शक्तीसाठी आमच्या आई वडिलांचा पण सहमत आहे आणि आम्ही जे निवेदन दिले ते शिक्षकांनी आणि संस्थेने मान्य करावे. जोपर्यंत ते मान्य करणार नाही, आमचे शिक्षक पुन्हा परत येणार नाही, तोपर्यंत आमचे हे कॉलेजवर टाकलेला बहिष्कार सुरूच राहणार. यासाठी आमच्या शिक्षकांचा किंवा आमच्या आई वडिलांचा विरोध नसताना जे बाकीच्यांनी विरोध केले त्यांनी आई वडिलांच्या ठिकाणी उभं राहून मुलींचा विचार करून या शक्तीमागे आमचा काय उद्देश होता तो त्यांनी स्वतः विचार करून त्यांनी आम्हाला सहभाग करावा अशी विनंती. राष्ट्रीय योजनेच्या पथकामध्ये आम्ही टेंभुर्णी गावामध्ये 7 दिवसाचा शिबिर घेतला होता. त्या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही जे 32 सत्रामध्ये आमचं जे विलंबन झालेलं होतं त्या विलंबनामध्ये आम्ही ही प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली होती, पण ती शपथ विरुद्ध झालेली आहे आणि आमच्या सरांना विलंबित केलं गेलेलं आहे. त्या विलंबित करण्याच्या त्यामध्ये आमचा विरोध आहे, त्या विरोधामध्ये आम्ही त्याला सहमत आहे आणि हे आम्ही आंदोलन चालू ठेवत आहे. या आंदोलनात आम्ही कुठलेही मार्गदर्शन करणार नाही आणि कुठेही मागं घेणार नाही, हा आमचा सहमत आहे. आणि आम्हाला कोणत्याही कोणाचंही मार्गदर्शन न करता आम्ही स्वइच्छेने ही शपथ घेतलेली आहे आणि हे आमचे पालकसुद्धा आम्हाला या सहमतीला मंजूर आहेत, अशीच आमची ही शपथ होती आणि या शपथीला आम्ही मंजूर आहोत आणि आहेत.
आम्ही जी शपथ घेतलेली आहे प्रेमविवाह न करण्याची, ती शपथ आम्ही आमच्या स्वइच्छेने घेतलेली आहे. आणि ती शपथ घ्यायच्या पूर्वी जे आम्हाला सरांनी मार्गदर्शन केलं होतं त्यावरून आम्ही ती शपथ घेतलेली आहे. आणि ती जी शपथ घेतलेली आहे ती आम्ही स्वइच्छेने घेतलेली आहे. त्याच्यात आम्हाला कोणत्याही प्रकारची आमच्यावर जबरदस्ती करण्यात आली नाही आहे. आणि आम्हाला कोणीही त्याच्याविषयी काहीच सांगितलेलं नाही. फक्त आम्ही सरांनी आम्हाला जे भाषण दिलं, जे आज घटना घडत आहे त्या घटनेवरून जे आज आजकाल जे होत आहे त्यावरून आम्ही ती शपथ घेतलेली आहे. आणि ती शपथ आम्ही आमच्यासाठी घेतलेली आहे आणि त्या शपथी आमच्यासाठी घेतलेली आहे आणि ते आमच्या भल्यासाठी आहे. सरांनी आमच्या आई बाबाची जागा घेऊन ते आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेची शपथ घेतलेली आहे ती आम्ही आमच्या स्वइच्छेने घेतलेली आहे. आणि जे सरांवर निलंबन लावण्यात आलेलं आहे जोपर्यंत ते निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत हे बहिष्कार असंच चालू राहणार आहे. आणि याच्यात आम्ही माघार घेणार नाही आहे जोपर्यंत आमच्या सरांना आमच्या शाळेत पुन्हा परत येण्यासाठी येऊ देत नाही तोपर्यंत. टेंभुर्णी येथील शपथ प्रकरणी करण्यात आलेल्या 3 प्राध्यापकांचं निलंबन जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत महाविद्यालयातील सर्व तासिका व बहिष्कार टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दीपक गवई, स्वानंद मीडिया, चांदूर रेल्वे. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.